हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स गुड इव्हनिंग स्टुडंट्स दिस इज आकाशल मुले वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग मे स्वागत आहे ओके okay? तर बघा आजचा जो विषय आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे कारण आज सकाळपासून काल रात्री पावणे बाराला या बाराला आपला जो लाईव्ह सेशन झाला त्याच्यानंतर एक समुपदेशनासाठी म्हणजेच आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी एक लिस्ट आली होती म्हणजे दोन हॉस्पिटल एक, जेजो एक जे जे हॉस्पिटल आणि एक पोद्दार जे आयुषचं हॉस्पिटल आहे तिथल्यासाठी ओके त्याच विषयावर मी आज सकाळी एक व्हिडिओ बनवला बट तरीसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे त्यासाठीच आपण इथे अजून एक व्हिडिओ बनवतो आहे तर प्लीज हा व्हिडिओ आता डिटेल बघा कारण याच्यात मी भरपूर सारी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्या गोष्टी ओके म्हणजे कुणी व्हेरिफिकेशनला जायचं कुठल्या डेटला जायचं तुमची डेट काय कुठे जायचं ओके सगळ्या गोष्टी आणि डॉक्युमेंट रिलेटेड व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही चॅनलवर बघू शकता ठीक आहे तर बघा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही डी ई आरच्या साईटवर गेल्यानंतर दिस इज डी एम ई ची साईट ओके हे डी ई आरच्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय करावं लागेल सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करावं लागेल ही ओके समजते तुम्हाला नऊ ऑक्टोबरला जी लिस्ट आली संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ही लिस्ट आली याच्यापूर्वी जी एक लिस्ट आली ती तुम्ही डाउनलोड करायची नाही आणि ती आहे पण नाही साईटवर ओके सो दिस इज फायनल रिझल्ट पी डी एफ ओके सो तुम्हाला ही फायनल रिझल्टची स्टाफ नर्स ओके स्टाफ नर्स याच्यामध्ये स्टाफ नर्स याच्यामध्ये प्रत्येक कॅडेटची फायनल रिझल्ट आहे ते तुम्ही डाउनलोड करायचं ठीक आहे आता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कुठली पी डी एफ भेटते ते दाखवतो बघा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही जी फायनल मेरिट लिस्ट आहे आपण स्टाफ नर्सेसविषयी बोलतो तर स्टाफ नर्सेसची मी डाउनलोड केलेली आहे तुम्हाला दुसऱ्या पदाची पाहिजे तर तुम्ही दुसऱ्या पदाची पण जे मेरिट लिस्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही स्वतः पडताळणी करू शकता ओके ही जी आहे दिस इज फायनल मेरिट लिस्ट लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर तुम्हाला सिरियल नंबर म्हणजे काय सिरियल नंबर म्हणजे हाच तुमचा हा मेरिट नंबर पकडू शकतो सिरियल नंबर म्हणजे मेरिट नंबर ओके लक्षात ठेवा मेरिट नंबर तुमचा ओके तर याच्यानुसारच सिरियल नंबरनुसारच तुम्हाला डॉक्युमेंट डी व्हीसाठी जायचं आहे ओके ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल तुमचं जेंडर डेट ऑफ बर्थ आता तुम्हाला कास्ट कॅटेगरी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आता कास्ट कॅटेगरी का इम्पॉर्टंट म्हणजे हा जो पहिला कॅन्डिडेट आहे आंबोरे म्हणून अनिरुद्ध ओके याची कास्ट ओपन आहे ओके ओके हा मेल आहे तर यांनी वुमन रिझर्वेशन नाही घेतलं स्पोर्ट्स त्याचं नो आहे दिव्यांक नो आहे पुढं ऑर्फन एक्सर्विसमॅन प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थक्वेक अफेक्टेड ग्रॅज्युएट पार्ट टाइम नो ओके त्याला दोनशे मार्क तुम्हाला इथे दिसेल ओके हे झालं आता नेक्स्ट बघा दुसरी जी मुलगी आहे याच्यामध्ये राजकन्या तेली म्हणून आहे ही ओ बी सी आहे ओ बी सी आहे आणि तिने वुमन रिझर्वेशन घेतलेलं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा इथे क्वेश्चन असतो की सर राजकन्या ही मुलगी आहे ओके दिस इज फिमेल ओके आणि हिला तर जास्त मार्क आहे तर ती ओपनमध्ये गेलेली आहे ओपनमध्ये गेलेली आहे पण बाळांनो तुम्हाला सांगू इच्छितो इथे मार्क्स ऑप्टेनंतर रिमार्कमध्ये कुठेही तुमचं सिलेक्शन झालं हा लिस्टमध्ये कुठेही तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुमची कॅटेगरीमधून म्हणजे ओपनमधून तुमचं झालेलं आहे या ओबीसी मधून झालेलं आहे कुठलंही काहीही लिहिलेलं नाही आहे ही आहे ही, ही फायनल मेरिट लिस्ट आहे जे की एकोणपन्नास हजार विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे ठीक आहे तर ह्यानुसार इथे दिलेल्या सिरियल नंबरनुसार तुम्हाला व्हेरिफिकेशनला जायचं आहे आता सांगू इच्छितो की इथे काय होतंय बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन येतो सर माझं ओपनमध्ये झालेलं आहे तर मी ओपनमधून जाऊ की माझ्या ओबीसीमधून कॅटेगरी मा। आता आता राजकन्याचा एक समजून घेऊ एक राजकन्यातील जी स्टुडंट आहे तिचा क्वेश्चन असेल की सर मी ओपनमध्ये जाऊ की आ, सर मला तर सेकंडच नंबर आहे म्हणजे माझं ओपनमधूनच झालेलं आहे मग मी ओपनमधून जाऊ का व्हेरिफिकेशनला की ओबीसीमधून जाऊ तर इथे क्वेश्चन येतो आहे की तुमची कॅटेगरी काय आहे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची कॅटेगरी काय आहे ते तुम्ही बघायची आज जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुम्ही ओपनमधून जायचं जर तुमची सीमधून असेल तर तुम्ही सीमधून जायचं आणि सीमध्ये सुद्धा तुम्ही वुमन रिझर्वेशन घेतलेलं आहे तर ओबीसी फिमेल रिझर्वेशन महिलामधून त्या दिवशी तुम्ही व्हेरिफिकेशनला जायचं जर समजा इथे ओबीसी असाल आणि इथे एक सर्व्हिसमॅन आहे ऑर्फन आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे अर्थक्वेक आहे ग्रॅज्युएट पार्ट टाइम आहे जर तिथे तुमचा जर यस असेल तर त्यानुसार त्या डेटला त्या तुम्ही व्हेरिफिकेशनला जायचं आता तर कळालं असेल आता हे एन टी ए थर्ड जो कॅन्डिडेट आहे केंद्रीय म्हणून हा एन टी डी आहे तर यांनी हा कॅन्डिडेटनी शंभर टक्के आपल्याच कॅटेगरी एन टी डीचं ज्या दिवशी व्हेरिफिकेशन आहे त्या दिवशी ह्या कॅन्डिडेटने जायचं याला आता तिसरा नंबर आहे सर माझं ओपनमधून झालं मी पण जाऊ का नाही असं नाही बाळांनो तुमची कॅटेगरी काय आहे कॅटेगरी बघा आणि जर तुम्ही फिमेल रिझर्वेशन ऑप्ट केलं असेल तर त्या पर्टिक्युलर कॅटेगरीच्या महिला मधून जायचं ज्या दिवशी महिलांचं आहे जर तुम्ही बऱ्याचशा मुलींनी मला फोन आला की सर आम्ही फिमेल रिझर्वेशन ऑप्ट नाही केलं अशा मुलींना सांगू इच्छितो तुम्हाला जास्त मार्क्स मिळून सुद्धा जशा ओपनच्या ज्या फिमेल्स आहे ओके म्हणजे जनरलची जे कट ऑफ नंतर म्हणजे जवळ जवळपास आठशे कॅन्डिडेट आपले जनरलचे बोलवलेले आहेत त्याच्यानंतर समजा एक हजार वीस वगैरे हे असे कॅन्डिडेट आहे आणि त्यांनी फिमेल रिझर्वेशन ऑप्ट नाही केलेलं आहे तर अशा कॅन्डिडेटला नाही तर बाळांनो तुम्ही जनरलमध्येच इन्क्लूड झालेलं आहे तुम्ही फिमेल रिझर्वेशन नाही घेतलेलं आहे त्यामुळं तुम्ही ओपन जनरलमध्ये गेलेला आहात ठीक आहे तर तुम्ही इथे व्हेरिफिकेशनला नाही जाऊ शकत तर कधीही तुम्ही व्हेरिफिकेशनला जायचं आहे तुम्हाला तर तुमची कॅटेगरी बघा त्याच्यानंतर तुम्ही फिमेल असाल तर तुमच्या कॅटेगरीच्या फिमेलचा ओके जसं एन टी डी फिमेल आता मी इथं दाखवतो तुम्हाला तर एन टी डी फिमेलचं ज्या दिवशी तुमचं व्हेरिफिकेशन असेल त्या दिवशी तुम्ही जायचं ओके त्याच्यानंतर एस सी आहे हा कैंडिडेट आहे दिसतो तुम्हाला बट ओके ते एस सीच्या दिवशी एस सी ऑनली म्हणजे अ अनुसूचित जाती ओके एस सी म्हणजे ओके मी सांगतो तुम्हाला ओके अ जा म्हणजे अनुसूचित जाती एस सी होऊ शकत होतं हे त्याच्यानंतर आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टी होतं ठीक आहे त्याच्यानंतर आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला ला आर्थिक आर्थिक दुस दृष्ट्या दुर्बल घटक ओके त्याच्यानंतर ओबीसी म्हणजे इतर इतर मागास व माव ओके आर्थिक दुस दृष्ट्या दुर्बल घटक ओके ओबीसी विजे म्हणजे भटक्या जमाती ओके ओके विजे त्याच्यानंतर आहे पुढे मी सांगणार तुम्हाला एन टी बी एन टी सी आणि एन टी डी ओके ह्या सगळ्या जमाती झालेल्या बी सीला म्हणजे विशेष मागासवर्गीय ओ एसबीसी म्हणजे विशेष मागासवर्गीय ओके ओके तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचा घोड होतो म्हणूनच मी इथे लिहून सांगतोय बऱ्याच विद्यार्थ्यांचा होतो ज्यांना येत असेल बाबांनो त्यांच्यासाठी नाही आहे तर प्लीज तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला हे सुद्धा येत नाही पण तुमच्यासाठी नाही आहे ज्यांना येत नाही ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे मी लिहितोय इथे ठीक आहे ओके तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या कॅटेगरीनुसारच तुम्हाला कारण इथे तुमचं सिलेक्शन ह्याच्यामध्ये कुठेही तुम्ही सिलेक्ट झाला सिलेक्ट झाला म्हणून लिहिलेलं नाही आहे हो तुमचा रँक चांगला आहे दॅट मीन्स तुम्ही म्हणजे झालाच आहे बट याच्यात कुठेही असं मेन्शन नाही आहे म्हणून तुम्ही ज्यावेळी तुम्ही व्हेरिफिकेशनला जाल तर तुमच्या ओपनचं ओपनमध्ये जायचं ओबीसीचं ओबीसीला जायचं एनटीडीचं एनटीडीला जायचं ओके एन टी फिमेल असेल तर एन टी डीच्या फिमेलमध्ये जायचं ओके एस सीचं फिमेल असेल तर एस सीच्या फिमेलमध्ये जायचं एस फक्त एस सी असेल तर यानी फक्त एस सीमध्ये जायचं ओके कळलं का ओपन हा ओपनचं आहे हे एक फिमेल आहे बघा स्नेहा जोस हा फिमेलनी ओपन आहे ही बट तिने फिमेल रिझर्वेशन न केलं तर तिने काय करायचं फक्त ओपनमध्ये जायचं ओके ओपन फी महिलामध्ये ती नाही जाऊ शकत ओके ठीक आहे आता तुम्हाला लिस्ट दाखवतो बघा आता तुम्ही बघू शकता की स्टाफ नर्सेसचं जे आहे ओके जर एका पदासाठी कागदपत्र पडताळणी डी एमई आरची ओके आर ए पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय वरडी मुंबईला ओके सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर सर्वात पहिला खुला म्हणजे ओपन जनरल ओके दिस इज ओपन जनरल ओके दिस इज ओपन जनरल एक सिरियल नंबर एक, एक, शे अंशी, एक, ला है, एक, एक ते एकशे ऐंशी शनिवारी एकवीस तारखेला जायचं आहे शनिवारी एक एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सकाळी दहा ते एकपर्यंत पर्यंत एकशे एक्क्याऐंशी ते तीनशे पंचावन्न ज्यांचा सिरियल नंबर आहे ओपन दिस इज ओपन ओपन फिमेल नाही याच्यामध्ये कुठलीही कॅटेगरी नाही फक्त ओपन लक्षात ठेवा फक्त ओपन इथे तुम्ही ओबीसी एस सी एस टी कुठलेच नाही सांगत आहे मी तुम्हाला उगच नाही तर तुम्ही वेगळंच काहीतरी धरून घ्याल ओके एकवीस तारखेला दु दुपारी दीड ते संपेपर्यंत त्याच्यानंतर दुसरं दुसऱ्या दिवशी पण तीनशे छप्पन ते पाचशे पस्तीस सोमवारी तेवीस तारखेला पाचशे छत्तीस ते सातशे दहा सोमवारी काय तेवीस तारखेला दुपारी दीड ते हे नंतर तीन आ, नंतर पंचवीस तारखेला सातशे अकरा ते नंतर तुम्ही बघू शकता सातशे अकरा ते आठशे बत्तीस म्हणजे ओपन जनरल किती लोक बोलावलेले आहे ओपन जनरल याच्यामध्ये तुम्ही फिमेल ऑप्ट केलं असेल तरीसुद्धा ओपन जनरलमध्येच जाणार तुम्ही म्हणजे ओपन असाल तर सांगत आहे तुम्हाला ओके ओपन असाल तर ओके ज्यांनी फिमेल ऑप्ट केलेलं आहे ते सरळ सरळ ओके खुला महिला म्हणजे ओपन ओपन ओके आणि फिमेल रिझर्वेशन जर यस असेल ओके असे व्यक्ती इथे जातील खुला महिलामध्ये ओके खुला महिला ओके आठशे तेहतीसपासून खुला महिला सुरू होते तर त्यांचं पंचवीस तारखेला दुपारी दीड वाजतापासून सुरू होणार आहे खुला महिला तेराशे सोळा ते सोळाशे वीस सव्वीस तारखेला सकाळी दहा ते एक त्याच्यानंतर खुला महिला सोळाशे एकसष्ट दोन हजार गुरुवार सव्वीस तारखेला ओके त्याच्यानंतर तुम्हाला खुला महिला तर खुला महिला कुठंपर्यंत येत आहे म्हणजे जनरल ओपन फिमेल दिस इज ओपन फिमेल ओके ह्या दोन हजार दो चोवीसशे एकोणसाठपर्यंत चोवीसशे एकोणसाठपर्यंत सिरियल नंबरपर्यंत तुम्हाला सत्तावीस दहापर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन असणार त्याच्यानंतर ओपन अगर खेळाडू असेल तर बत्तीस हजार तीनशे ऐंशीपर्यंत ते अठ्ठावीस तारखेला आहे ओके okay? जर तुम्ही ओपनमध्ये माझी सैनिक असाल एक सर्विस म्हणतो बत्तीस हजार सातशे सोळापर्यंत शनिवारी अठ्ठावीस तारखेला दहा ते एक वाजेपर्यंत जर ओपनमध्ये तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर एक एक सिरियल नंबर ते एकतीस हजार आठशे बावीसमधले जेवढे भूकंपग्रस्त ओपन भूकंपग्रस्त असेल ते अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा ते एकपर्यंत पर्यंत खुला प्रकल्पग्रस्त पण ओपन प्रकल्पग्रस्त असेल तर एक सिरियल नंबरपासून ते पंधरा हजार सातशे शेहेचाळीस पर्यंतचे अठ्ठावीस तारखेला दीड वाजतापासून पडताळणी संपेपर्यंत आणि अकरा नंबरला बघा खुला अंशकालीन म्हणजे ओपन ओपन पार्ट टाइम ग्रॅज्युएट ओके एक सिरियल नंबर ते अकरा हजार दोनशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत था, अठ्ठावीस तारखेला दुपारी दीड ते संध्याकाळी तुमची पडताळणी संपेपर्यंत तर अशा पद्धतीने तुम्हाला ओपनची तुम्हाला हे लिस्ट तुम्हाला दिसेल आता समजा याच्यामध्ये क्वेश्चन टाकतो तुम्हाला हे सांगतो की ओपन खुला ओके तर याच्यामध्ये कोण जायचं फक्त ज्याच्या कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये ओपन लिहिलेलं आहे त्यांनी इथे जायचं ओके okay? त्याच्यानंतर चारपासून ते सहापर्यंत ज्याच्या कॅटेगरीमध्ये ओपन फिमेल यस असेल त्यांनी जायचं याच्या इथे खेळाडूमध्ये ओपन खेळाडू या स्पोर्ट्स पर्सन असेल तो जायचा याच्यामध्ये ओपन एक सर्व्हिसमॅन जायचा ओपन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि डब्ल्यू डी याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल आता आपण जनरलचं बघूया आता इथे बघू शकतो आपण इथे काय दिसतंय तुम्हाला बघा इथे अधिपरिचारिका पदासाठी कधी आहे वेळापत्रक सर जे जे समूह रुग्णालय बायकडा मुंबई ओके तर तुम्हाला इथे सँड हस्ट सँड हस्ट रोडला तुम्हाला उतरायचं आहे ओके आ, एक दादरवरून एक दुसरं या तिसरं स्टेशन येतं सी एस टीकडे जाताना त्या रोडला उतरून तुम्हाला एक साधारणतः दहा मिनटं तुम्हाला जे जे हॉस्पिटलला चालत जावं लागेल ओके जे जे हॉस्पिटलला वेस्ट साइडला ओके ठीक आहे तर बघा आता काय करायचं इथे प्रवर्ग कोणाला कधी हे गुणवत्ता यादी म्हणजे दिस इज सिरियल नंबर ओके okay? अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस सी ओपन म्हणजे जनरल एस सी जनरलचे याच्यामध्ये ज्या एस सीच्या ज्या फिमेल असतात त्यांनी महिलाचं जे रिझर्वेशन होतं ते नाही घेतलं आणि मेल हे दोन्हीही अनुसूचित जातीमध्ये हे पहिल्या याच्यात येतात असे किती आहे एक ते दोन हजार एकशे अठ्ठावन्न ओके जे सिरियल नंबर आहे तिथेपर्यंत मंगळवारी सतरा तारखेला तुम्ही जायचं आहे सकाळी नऊ ते एकपर्यंत पर्यंत तुम्ही वाचा नंतर अनुसूचित जाती म्हणजे एस सी फिमेल एस सी फिमेल ज्यांनी ऑप्ट केलेल्या एस सी आहेत आणि त्या महिलांनी फिमेल हे रिझर्वेशन घेतलेलं आहे तशा एक सिरियल नंबर ते तेहतीस म्हणजे तीन हजार तीनशे एकोणीसपर्यंतच्या ज्या ज्या सिरियल नंबरमध्ये येतात त्यांनी सतरा तारखेला दुपारी जायचं ठीक आहे देन अनुसूचित जमाती म्हणजे एस टी ओके एस टीमध्ये एक ते सहा हजार एकशे सत्तेचाळीस अठ बुधवारी अठरा ऑक्टोबरला सकाळी नऊ ते एकपर्यंत पर्यंत त्याच्यानंतर अनुसूचित जाती महिला म्हणजे एस टी फिमेल एक ते बारा हजार एकशे एक्क्याण्णव बुधवारी अठरा तारीख दीड वाजेपर्यंत त्याच्यानंतर वी जे ओके okay? वी, वी जे ए जे अनु म्हणजे विमुक्त जाती सॉरी वी जे म्हणजे विमुक्त जाती सॉरी विमुक्त जाती अनुसूचित जाती नाही जे म्हणजे विमुक्त जाती जे ए हे एक ते चार हजार पाचशे शहाण्णवमध्ये जे व्यक्ती येतात वी जे कॅन्डिडेट ज्यांच्या कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये जे लिहिलेले आहेत ते कॅन्डिडेट एक ते चार हजार पाचशे शहाण्णवमध्ये जे कॅन्डिडेट येतात विजेचे ते गुरुवारी एकोणीस तारखेला जायचं सकाळी नऊ ते एकपर्यंत पर्यंत नंतर आहे वीजे महिला वीजेमध्ये वीजे तुम्ही अगर फिमेल रिझर्वेशन घेतलं असाल तर एक ते एक सिरियल नंबर ते आठ हजार चारशे सोळापर्यंत जर तुमचं नाव येत असाल त्यामध्ये तुम्ही असाल फिमेल असाल तुम्ही विजेच्या तर तुम्ही एकोणवीस तारखेला एकोणीस ऑक्टोबरला एक सकाळी नऊ ते एकपर्यंत पर्यंत व्हेरिफिकेशनला जायचं त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय बघा जर तुम्ही विजे खेळाडू असेल तर एक ते बत्तीस हजार आठशे एक्क्याण्णव पर्यंत एकोणीस तारखेला जायचं वीजे माजी सैनिक म्हणजे एक सर्व्हिसमॅन असाल तर एक ते बत्तीस हजार आठशे एक्क्याण्णव पर्यंत गुरुवारी एकोणीस तारखेला भूकंप विजे भूकंपग्रस्त एक ते बत्तीस हजार आठशे एक्क्याण्णवमध्ये तुम्ही जर येत असाल तुमचा सिरियल नंबर तर विजे प्रकल्पग्रस्त एक ते बत्तीस हजार आठशे चौऱ्याण्णवपर्यंत तुमचा सिरियल नंबर येत असेल तर वीजे ए अंशकालीन एक ते तीस हजार नऊशे तेरापर्यंत जर येत असाल तर तुम्ही हे डेट तुम्ही बघा ओके आणि या सिरियल नंबरमध्ये तुमचा नंबर येत असेल तर तुम्ही त्या डेटला व्हेरिफिकेशनला जायचं लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर आहे भटक्या जमाती भ ज भ ज म्हणजे भटक्या जमाती म्हणजे इथे हे एन टी येतात एन टी बी एन टी बी ओके एक ते तीन हजार त्र्याण्णव एन टी बीसाठी तीन हजार एक एक सिरियल नंबर ते ए तीन हजार त्र्याण्णव पर्यंत जर तुम्ही येत ये असाल हा सिरियल नंबरमध्ये तुमचा नंबर येत असेल तर तुम्ही एन टी जर असेल याच्यामध्ये एन टी बीच्या तुम्ही फिमेल असाल त्यांनी महिला आरक्षण घेतलं नाही आणि मेल असाल तर ते याच्यामध्ये जातं ठीक आहे एक सिरियल नंबर ते तीन हजार त्र्याण्णव एकोणीस तारखेला तुम्ही दीड ते दुपारी दीड ते संध्याकाळी कागदपत्र पडताना संपतपर्यंत नंतर आहे एन टी बी फिमेल ओके एन टी बी त्या ज्या फिमेल आहे त्यांनी रिजर्वेशन घेतलं ते पुर्ना -पुर्ना नहीं NT person, 32, 18, माजी NT, एक NT भुकम पर प्रकल पर okay? है, NTB, okay? ते पाच हजार सहाशे चारपर्यंत ठीक आहे ते बघा इथं तुम्हाला टायमिंग दिसेल पुन्हा पुन्हा सांगणार नाही मी तुम्हाला एन टी स्पोर्ट्स पर्सन बत्तीस हजार आठशे सत्त्याण्णव पर्यंत माजी सैनिक एन टी एक्स सर्व्हिसमॅन एन टी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन ओके हे झालं एन टी बी संपला ओके त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एन टी सी आता एन टी सीचं कसं आहे बघा एन टी सी एन टी सी म्हणजे भटक्या जमाती सी त्यांना एक ते ब दोन हजार दोनशे एकोणीसच्या मधामध्ये तुमचा सिरियल नंबर येत असाल तर गुरुवारी एकोणीस तारखेला दुपारी दीड ते संध्याकाळपर्यंत तुमचं राहणार आहे मग एन टी सी फीमेल एक ते एक ए तीन हजार एकशे सत्तरच्या मधामध्ये तुमचा जर सिरियल नंबर असेल तर तुम्ही इथे जायचं ह्या डेटला खेळाडू माझी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन याच्यामध्ये तुमचं जर यस असेल के तुम्ही केला असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तुमची मेरिट लिस्ट बघायची जी मी तुम्हाला याच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवली त्याच्यामध्ये जसं जसं आहे लिहिलेलं त्यानुसारच तुम्ही तुमच्या याच्यानुसार ह्या सिरियल नंबरमध्ये जर तुम्ही बसत असेल तर ह्या डेटला या तुम्ही व्हेरिफिकेशन जायचं नंतर आहे भज ड म्हणजे एन टी डी याच्यामध्ये एन टी डी ओके एन टी डी एक सिरियल नंबर ते पंधराशे त्रेसष्टपर्यंत पर्यंत एन टी डी सर्वात जास्त कॉम्पिटिशन इथेच होतं वीस तारखेला तुम्हाला दिसेल इथे सकाळी नऊ ते एकपर्यंत पर्यंत मग एन टी डीमध्ये जर तुम्ही फिमेल रिझर्वेशन ऑप्ट केलं असेल तर एक ते तीन हजार सहाशे छत्तीसपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर खेळाडू माजी सैनी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पंचकालीन तुम्हाला दिसतं इथे ओके त्याच्यानंतर आहे विशेष म्हणजे हे ई डब्ल्यू एस आहे आता ओके दिस इज ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस ओके विशेष मागासवर्गीय प्रकल्प प्र, प्र प्रवर्ग म्हणजे ई डब्ल्यू एस जनरल ओके म्हणजे याच्यामध्ये ज्यांनी ई डब्ल्यू एस महिला ज्या आहेत त्यांनी त्यांनी दोन मिनटं सॉरी गाईज सॉरी स्टुडंट्स दिस इज विशेष मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे हे एस बी सी आहे ओके सॉरी एस बी सी तर याच्यामध्ये एक ते एक सिरियल नंबर एक ते सहा हजार सहाशे एकोणनव्वदला तुमचा नंबर येत असेल तर वीस तारखेला तुम्हाला जायचं आहे याच्यामध्ये एस बी सी फिमेल जर असाल तुम्ही तर एक ते सोळा हजार सहाशे एकोणचाळीस त्याच्यानंतर आहे सी खेळाडू सी माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन आपल्या हे सिरियल नंबरमध्ये जर तुमचा नंबर येत असेल तुमच्या भूक तुम्ही सी भूकंपग्रस्त सी प्रकल्पग्रस्त अंशकालीन असेल तर आपल्या या नंबरमध्ये जर तुम्ही जर येत असाल तुम्ही तुमच्या ह्या रिस्पेक्टिव्ह डेटला व्हेरिफिकेशनला जायचं ओके कुठे जायचं जे जे हॉस्पिटलला तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ओके ठीक आहे त्याच्यानंतर आहे इतर मागासवर्गीय म्हणजे दिस इज ओ बी सी आता ओ बी सीची गोष्ट करूया तर सीमध्ये एक ते सहा हजार सहाशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत त्यांनी बोलवलेलं आहे शनिवारी ओके एकवीस तारखेला तुम्हाला दिसतं आहे आणि सीमध्ये जर तुम्ही फिमेल रिझर्वेशन तुम्ही ऑप्ट केला असाल तर ते एक ते सोळा हजार सहाशे एकोणचाळीस तुम्हाला दिसेल इथे शनिवारी एकवीस तारीख दहा तारखेला तुम्हाला दुपारी दीडनंतर नंतर बोलवलेलं आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल हे hey, uh, सीचा आपण क्लिअर करून टाकू त्याच्यानंतर दुसरा प्रवर्ग घेऊ दिस इज ओके ओबीसी इतर मागासवर्गीय खेळाडू माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन जे तुमचे रिस्पेक्टिव्ह सिरियल नंबर आहे याच्यामध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर अकॉर्डिंग टू तुमच्या डेटनुसार तुम्ही इथे पडतरणीला जायचं जे जे हॉस्पिटलला ओके okay? ठीक आहे त्याच्यानंतर आहे दुसरा प्रवर्ग बघूया आपण इथे ॲक्च्युली काय केलं आहे की हे बघा ए अनुसूचित जमाती म्हणजे एस सीचं आहे हे दिस इज स्पोर्ट्स पर्सन एक सर्व्हिसमॅन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त एस सीचं हा अनुसूचित जमाती खेळाडू माजी सैनी भूकंपग्रस्त याच्यामध्ये सिरियल नंबरमध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर तुम्ही ह्या पर्टिक्युलर तारखेला तुम्ही हा टायमिंगनुसार जे जे हॉस्पिटलला व्हेरिफिकेशनला जायचं ओके त्याच्यानंतर आहे एस टीचं अनुसूचित जाती खेळाडू माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन या छा प्रवर्गामध्ये ह्या सिरियल नंबरमध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्ही इथे व्हेरिफिकेशनला जायचं ह्या डेटनुसार ओके त्याच्यानंतर आहे ओबीसीचं हे तुम्हाला सांगितलंच मी आत्ताच ठीक आहे त्याच्यानंतर आहे आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या ओके दुर्बल घटक म्हणजे हा आहे प्युअरली डब्ल्यू एस कॅटेगरी ओके दिस इज ई डब्ल्यू एस कॅट आर्थिक दुर्बल घटक प्रकल्पग्रस्त ठीक आहे देन अंशकालीन ओके तर ह्यांना ह्या डेटमध्ये तुमचा ह्या सिरियल नंबरमध्ये जर तुमचा येत असेल आणि तुम्ही ई डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त अंशकालीन हो, असेल तर ह्या ह्या तारखेला तुम्ही इथे जायचं जे जे हॉस्पिटलला त्याच्यानंतर आहे ई डब्ल्यू एस जनरल ओके म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही येतात ज्या फिमेलनी महिला आरक्षण घेतलं नाही त्यासुद्धा आर्थिक दुर्बल घटक हा जनरलमध्ये येतात ओके तर याच्यामध्ये एक ते चार हजार दोनशे एक्कावन्न पर्यंतच कॅन्डिडेट ई डब्ल्यू एसचे बोलावलेले आहे पंचवीस दहाला यांचं व्हेरिफिकेशन असेल त्याच्यानंतर डब्ल्यू एसमध्ये जर तुम्ही फिमेल रिझर्वेशन जर घेतलं असेल डब्ल्यू एसमध्ये जर फिमेल रिझर्वेशन घेतलं असेल तर तुम्हाला एक ते एक हजार नऊशे पंच्याहत्तर सॉरी दहा हजार नऊशे पंच्याहत्तरपर्यंत तुम्हाला व्हेरिफिकेशनला बोलावलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे डब्ल्यू एस खेळाडू माजी सैनिक भुरपंगप्रस्त ह्या जर ह्या सिरियल नंबरमध्ये तुमचा नंबर येत असेल तर ह्या पर्टिक्युलर टाईमला तुम्ही व्हेरिफिकेशनला जाऊ शकता दिव्यांगला पण दिसतं इथं दिव्यांगचं सव्वीस तारखेला आहे आणि अनाथांचं सव्वीस तारखेला आहे ओके हे एवढं सिरियल नंबरमध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर तुम्ही पर्टिक्युलरली त्या त्या टायमाला व्हेरिफिकेशनला जाऊ शकता तर हे बघा हे मी दोन्हीही तुम्हाला सांगितलेलं आहे की फक्त ओपन जे कॅटेगरी आहे ओपनसाठी ओपनसाठी तुम्हाला पोद्दार हॉस्पिटलला जायचं आहे ओप पोद्दार हॉस्पिटलला परेरला जे आहे ते पले परेलला जायसाठी तुम्ही दादरला उतरायचं ओके दादरला उतरल्यानंतर तुम्हाला वेस्टर्न लाईन घ्यावं लागेल ओके वेस्टर्न लाईन घेऊन तुम्हाला एक ट्रेन पकडावं लागेल कुठे आपल्या मरीन लाईन्सला जाणारी ट्रेन किंवा चर्च गेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसून तुम्ही दादरवरून वेस्टर्न लाईनला जाऊन तुम्ही परेलला जाऊ शकता ओके दिस इज रिगार्डिंग द व्हेरिफिकेशन पोद्दार तुम्हाला कळालं जे जे तुम्हाला सांगितलं हे सेंट्रल लाईनला येतं सेंट्रल लाईनला ओके दादरच्या पुढे दोन या तीन स्टेशन आहेत सँडहस रोड सँडस रोडला उतरून तुम्ही जे जेसाठी जे जे हॉस्पिटलला पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्ही तिथे पोहोचू शकता तुम्हाला काही वाटलं तर डेफिनेटली मी तुम्हाला मदत करेन मी सांगेन कसं कुठे काय जायचं पडताळणीसाठी ओके होप सो तुम्हाला कळाय असेल तरी एकदा मी तुम्हाला एक मेरिट लिस्ट दाखवतो आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ संपवतो अभी यहाँ पे एक कैंडिडेट का हम ये, ये समीरन का भी मुझे फ़ोन आया था मैसेज था उस्मान शेख का हर शी इज़ अ फीमेल एंड हर सीरियल नंबर इज़ थर्टी थ्री दिस इज़ सीरियल नंबर थर्टी थ्री एंड इनको अभी कहाँ पे जाना इनका एक एग्जांपल ले लेते हैं कि समीरन का कि बेटा समीरन आपको कहाँ जाना है यू आर फीमेल एंड आपकी कास्ट कैटेगरी क्या है ई एंड आपने वुमेन रिजर्वेशन लिया है तो आपको जाना पड़ेगा कौन से तारीख को जाना पड़ेगा वो आपको दिखा देते हैं यानी आपको समझ में आ जाएगा ओके थर्टी थ्री रिजर्व ये है आपका ईडब्ल्यू एस है आप और फीमेल रिजर्वेशन लिया है तो देखो ओके तो यहाँ पे दिख सकता है आपको कि ये ई डब्ल्यू एस का ये है ईडब्ल्यू एस ये जनरल है जिन्होंने ये नहीं किया लेकिन ई डब्ल्यू एस फीमेल ई डब्ल्यू एस फीमेल तो समीर ने क्या किया है सिक्सटी नंबर का जो है ये यहाँ पे आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस महिला उन्होंने ऑप्ट किया था तो यहाँ पे नंबर एक सीरियल नंबर एक से लेके दस हजार सात सौ पचहत्तर यानि समीरन का नंबर क्या है थर्टी थ्री है तो वो कैंडिडेट ये इसमें बैठती है तो समीरन को बुधवार को पच्चीस तारीख को दोपहर में डेढ़ बजे ओके पच्चीस अक्टूबर को दोपहर में डेढ़ बजे कहाँ पे जाना पड़ेगा जे जे हॉस्पिटल में जाना पड़ेगा डॉक्यूमेंट वेरिफिकेशन के लिए विथ ऑल द डॉक्यूमेंट्स अभी दूसरी बात यह है अभी आप डॉक्यूमेंट वेरिफिकेशन के लिए जा रहे हो तो कम से कम वहां पे चार सेट जितने डॉक्यूमेंट लगने वाले हैं सेल्फ अटेस्टेड सेल्फ अटेस्टेड चार सेट लेके जाना वहां पे कम से कम दो से तीन आपको देना पड़ेगा और दो आपको सेफ साइड आपके पास रखो ठीक है जितने भी डॉक्यूमेंट आपके रिक्वायर्ड है पूरे के चार सेट बना लो वहां पे सेल्फ अटेस्टेड यानी खुद ही वहां पे नीचे पे ऐसा देखो यहाँ पे मैं ऐसे साइन करो ऐसे आपको यहाँ पे सेल्फ अटेस्टेशन करना है चार सेट बना के आपको उधर चले जाना है होप होप्सो मुझे लगता है कि आप सभी का डाउट अभी क्लियर हो जाएगा कि आपको किस तरीके से वेरिफिकेशन के लिए जाना है आपका जो मेरिट लिस्ट आया है मेरिट लिस्ट में कहीं पे आपका सिलेक्शन हो गया है ओपन से हुआ है या वगैरह कुछ लिखा नहीं है तो बेटा मैं आपको बता दूं कि ये वेरिफिकेशन होने के बाद फाइनल ओके ये वेरिफिकेशन होने के बाद वेरिफिकेशन होने के बाद आपको आई थिंक वेरिफिकेशन के टाइम पे ही आपके ऑप्शन फॉर्म भरे जाएंगे ओके ऑप्शन फॉर्म भरे जाएंगे उसमें आपको आपके घर के पास का जो हॉस्पिटल है वो नजदीक का दे दीजिए आपको जहाँ पे जो हॉस्पिटल में चाहिए इसका वैकेंट पोजीशन अभी तक आया नहीं हो सकता है आपको एट द टाइम ऑफ वेरीफिकेशन वो बता दे ठीक है सो दिस इज वेरी इंपॉर्टेंट ठीक है तो देखो ये यहाँ पे कहीं भी आपका सिलेक्शन हो गया है बोल के रिमार्क वगैरह कुछ दिया नहीं और आपको जो भी वेरिफिकेशन uh, के लिए जाना है तो अकॉर्डिंग टू यही लिस्ट आपको वेरिफिकेशन में जाना है तो प्लीज सबने ये लिस्ट देख लो क्योंकि ये बाय द वे पिछले दो दिन में चार से पांच लिस्ट मैंने देखी है सबके पास अलग अलग लिस्ट है किसी के पास वेटिंग लिस्ट है किसी के पास मेरा इससे ये कैटेगरी से हो गया वो कैटेगरी से नहीं बेटा वो सब कुछ भूल जाओ सिर्फ ये लिस्ट आपको ध्यान में रखना है ये लिस्ट में देखो यहाँ पे दिख रहा है इसी के अकॉर्डिंग आपके कास्ट के अकॉर्डिंग आपको वेरिफिकेशन के लिए जाना है तो आपको ध्यान में रखना ठीक है कास्ट के अकॉर्डिंग ही आपको वेरिफिकेशन के लिए जाना है लग ध्यान में रखना ये आपको पढ़ना पड़ेगा और इसके बाद आपका वुमेन रिजर्वेशन का ये स्पोर्ट्स में अगर ये से तो ये दिव्यांग ये 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 सब देख के इसके मुताबिक ही आपको जाना पड़ेगा तो होप सो अगर नहीं समझा तो प्लीज़ कमेंट बॉक्स में डालिए प्लीज़ मुझे बहुत कॉल आ रहे है अगर मैं किसी का फ़ोन नहीं उठाया है तो आई एम सॉरी बट वॉट टू डू मैं सबके अगर फ़ोन उठाते रहूँगा तो मुझे मेरे लिए ही टाइम नहीं मिलेगा मेरा भी जॉब का टाइमिंग रहता है तो प्लीज़ कोऑपरेट करिए डोंट माइंड किसी का अगर फ़ोन नहीं उठाया किसी को हर्ट हुआ है तो आई एम सॉरी बट देखो जो भी इन्फॉर्मेशन चाहिए मैंने यहाँ पे देने की कोशिश की है तो प्लीज़ इसके अकॉर्डिंग ही आपको आगे वेरिफिकेशन के लिए जाना है ठीक है ओके कुछ भी डाउट है अपडेट कर देंगे ग्रुप में लिख दीजिए या कमेंट बॉक्स में डाल सकते हैं मैं तुरंत वीडियो या आपको रिप्लाई दे दूँगा थैंक यू वेरी मच जय हिंद जल्दी ही मिलते और एक नए वीडियो के साथ